बीडमध्ये सह्याद्री देवराई हा जो प्रोजेक्ट उभा करण्यात आलेला आहे, आपल्यासोबत सयाजी शिंदे सर स्वतः आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय सांगाल, ही संकल्पना नेमकी कशी आहे? शिवराम घोडके हे ऋषीभूषण इकडचे आहेत, बीडचेच, आणि ते आम्ही पहिली देवराई उभी केली माण तालुक्यामध्ये देवडीला. त्यावेळी ते आले होते, तेव्हा ते म्हटले की मला पण इकडे आम्हाला देवराई उभी करायची. मग त्यांनी ही जागा अशी सिलेक्ट केली आणि सिलेक्ट केल्यानंतर आम्ही आलो. परिस्थिती अतिशय वाईट होती, पण पहिल्या वर्षी आम्ही थोडीशा झाडांनी रोपणी किती साधारण 6000 झाडं पहिल्या वर्षी लावली, आणि तेव्हाच ठरलं की आम्ही झाडांचे वाढदिवस साजरे करायचे. मग गेले 3 वर्ष आम्ही त्याचे वाढदिवस करायला इकडे येतो, पण हळूहळू हा टास्क शासनाच्या मदतीनं आणि इथं जे काम करणाऱ्या वने मॅडम असतील, सत्पुते साहेब आहेत, तेलंग साहेब आहेत, ह्या सगळ्यांनी जीव लावून अतिशय काम करून आता जवळजवळ 1,67,000 झाडं तयार आहेत. त्यासाठी पाण्याची सोय पण केलेली आहे. विशेष म्हणजे इथं वृक्ष संमेलन घेण्याची आम्ही संकल्पना मांडलेली आहे. अतिशय ॲडव्हर्स कंडिशन आहे, वाईट परिस्थितीतसुद्धा झाडं वाढवू शकतो. आपल्या मनाची इच्छाशक्ती ठेवली तर महाराष्ट्रात खूप झाडं, महाराष्ट्र पूर्ण हिरवा होऊ शकतो. त्याचं आयडियल उदाहरण म्हणजे बीडमधल्या पालवण इथे ही देवराई उभी होते, तिथे वृक्ष संमेलन करण्याचा प्लॅन आहे. ही संमेलनाची नेमकी रूपरेषा कशी असणार आहे, ते कधी असणार आहे, आणि त्यासाठी काय काय तुम्ही प्लॅन केलेले आहे? संमेलन हे जानेवारी एंडपर्यंत असेल, आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम 12वी किंवा कॉलेजचे सगळे विद्यार्थ्यांना जास्त सहभाग घ्यावा अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर बाकी लोकांनीसुद्धा सहभाग घ्यावा. वेगवेगळे स्टॉल्स असतील आणि झाडं, त्यांची नावं, त्यांच्या बिया, पानं, फुलं, पानं, फळं, आणि हे ओळखण्याच्या पद्धती, देशी झाडं म्हणजे आपल्याला पर्यावरणाला योग्य झाडं, अशी सगळी झाडासंदर्भातली योग्य माहिती मिळेल. जास्त कशी प्लॅनिंग केली ते शिवराम तुम्हाला सांगायचं असेल. शिवराम घोडके आपल्यासोबत आहेत, ते देखील याचा एक भाग आहेत, आणि कृषीभूषण आहेत स्वतः, ते सांगतात. काय सांगतात? जगातल्या पहिल्या वृक्ष संमेलनाची जी तयारी आहे ती आम्ही गेली 2-3 महिन्यापासून करत आहोत, आणि ह्या तयारीसाठी अख्ख्या महाराष्ट्रामधून प्रत्येक जिल्ह्यातून वृक्षप्रेमी ह्या ठिकाणी येतात. आमची एकच संकल्पना होती की आपण कवी संमेलन घेतो, साहित्य संमेलन घेतो, पण जो ऑक्सिजन देतो त्याच्यामुळे आपण जिवंत आहे, त्याच्यासाठी आपण काहीच करत नाही. म्हणून आपण ऑक्सिजन झोन तयार करण्यासाठी वृक्ष संमेलन घ्यायची आपण हे केली होती. तर आता इथं काही जवळपास 40-50 स्टॉल आपण वेगळ्या नर्सरीची, वेगळ्या झाडांची, वेलींची, फुलांची, बियांची अशी वेगवेगळी स्टॉल असणार आहेत, आणि त्या स्टॉलवर प्रत्येकजण वेगवेगळी माहिती सांगणार सर. आणि आपण इथं प्रत्येक असं संभाषण ठेवलेलं नाही, म्हणजे लेक्चर द्यायचं असं काही जास्त ठेवलेलं नाही. आपण त्या प्रत्येक स्टॉलवर त्याला त्या प्रत्येक पानाची, वेलीची माहिती भेटेल, फुलाची माहिती भेटेल, असं आपण इथं निवेदन केलेलं आहे. आणि खूप जगातली सगळ्यात चांगली तज्ज्ञ लोकं ह्या ठिकाणी त्यावेळेस येत आहे. तुम्ही सगळेजण मुंबई, पुणे, सातारा, सांगली अशा ठिकाणाहून येऊन या ठिकाणी बीडसाठी, बीडकरांसाठी काय करतात, बीडकरांचा प्रतिसाद कसा मिळतोय, आणि तुम्ही त्यांना नेमकं आव्हान काय कराल? बीडकरांना मी आता सांगितल्याप्रमाणे व्यापारी संघाचे अध्यक्ष आहेत, अजून जिल्हा उपाध्यक्ष आहेत, बार्शीचे सगळे पेपरवाले आहेत, आणि त्यांनी मनावर घेतलेलं आहे. कुठल्या पेपरचं? पार्श्वभूमीचे मीडिया सगळे रिपोर्टर आहेत, सगळे मिळून आम्हाला त्यांनी अशा म्हणजे असं दिसते आम्हाला, अशा वाटते की तिथलं एकही झाड मरू देणार नाही, प्रत्येक झाडाला पुढच्या 5-6 महिन्यात व्यवस्थित पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि पाईपलाईनची सोय यांनी करायचं ठरवलं आहे. पाईपलाईनची राजेंद्रजी मस्के उपाध्यक्ष जिल्हा परिषद यांनी पाण्याची सोय करायचं वचन दिलेलं आहे आम्हाला. आणखी एक महत्वाचा विषय की आपण कलेक्टर साहेबाकडे बसलो होतो, तर जवळपास 18-20 लाख रुपये आपल्या टोकेवाळून ह्या ठिकाणी ते मंजूर करत आहेत पुढच्या डीपीडीसीमध्ये, कारण त्याचं आपण पत्र दिलेलं होतं त्यांना की आम्हाला कायमस्वरूपी पाण्याची गरज आहे, तर ती गरज ते पूर्ण करतात. नंतर आपण मस्के साहेबाची असेल आणि कुणाची असेल, तर आम्हाला काय, आम्हाला इथं पाणी आलं पाहिजे. ईश्वर ठाकूर नावाचे बरोबर दुसरे मित्र आहेत, जे आम्ही विद्यार्थ्यांनी जर इकडे वरती आलं तर हे बघा, असं एक स्कल्पचर तयार केलं आहे, दगडांचं स्कल्पचर, त्याला वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळं दिसत जाईल. इकडे तुम्हाला एक झाडांच्या बुंद्याचं स्कल्पचर केलेलं दिसेल. दुसरे रॉक गार्डनमध्ये तिकडे 2-3 स्थळं अशी तयार केली आहेत की विद्यार्थी आल्यानंतर त्यांनी आता पुढे झाडाला टॅग लावायचा विचार आहे, प्रत्येक झाड कुठलं आहे, काय त्याचा उपयोग काय, माहिती काय, अशी सगळी उपलब्ध हळूहळू माहिती. बीडमधून रॅली काढण्यात येणार आहे, नेते हे निवडणुकीच्या वेळेस घोषणा देतात असं तुम्ही म्हणताय. तुम्ही एक स्वतःच एक घोषणा ब्रीद वाक्य असं बनवलेलं आहे, ते नेमकं काय आहे त्याविषयी? मला वाटतं याच्या पुढे जत्रा निघाव्यात तर त्या झाडांच्या निघाव्यात, याच्या पुढे जत्रा जर लिंबाची निघाली तर म्हणायचं की लिंबाच्या नावानं चांग भलं ढोल तसे वाजवत मिरवणूक काढावी, बेलाचं असेल तर बेलाच्या नावानं चांग भलं म्हणून ढोल तशा वाजवत विद्यार्थ्यांनी डोक्यावरती रोपं घ्यावी, त्यांनी वाढवत वाढवत घेऊन जावं. आणि याच्यापुढे जर कोणून म्हटलं अरे येऊन येऊन येणार कोण, तर झाडाशिवाय आहेच कोण, कारण किती पक्ष येतील, किती जातील, किती काम करतील, किती नाही करतील, त्यांच्या डिटेलमध्ये जाण्यापेक्षा झाडांवर विश्वास ठेवला तर झाडं ही माणसासाठी 7-10 पिढ्यांसाठी एक एक झाड उपयोगी पडतं, याची जाणीव सगळ्यांना व्हावी, आणि त्या पद्धतीनं
येऊन येऊन येणार कोणतं झाडाशिवाय आहेच करून प्रत्येकानं झाड लावलंच पाहिजे, ते वाढवलंच पाहिजे, त्याचा वाढदिवस करायलाच पाहिजे. नक्कीच सर, तुम्हाला देखील शुभेच्छा. आणि बीडकर म्हणून आम्ही सर्व देखील आणि राज्यातील सर्व जनताही या देवराईमध्ये येऊन नक्कीच या ठिकाणी तुम्ही वाढवलेलं हे देवराई आणि आपण सगळ्यांनी वाढवलेलं हे देवराई पाहतील आणि पर्यटन स्थळ म्हणून हे एक समोर येईल.